ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर जिल्ह्यात 427 कोरोना रुग्ण, कोरोनाचा चौथा बळी। कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी आलेल्या अहवालानुसार नव्याने 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे आकडा 427 वर गेला आहे। यामध्ये गडिंग्लज तालुक्यातील तब्बल 9 जणांचा समावेश आहे। गडिंग्लज मधील मुंगुरवाडीतील 5 तर महागाव बेळगुंदी हसूरवाडी कुमरी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे। गेल्या 2 दिवसात तालुक्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे। आज 9 रुग्णसंख्या आढळल्याने तालुका हादरून गेला आहे। तेरणी 4, कळवीकट्टे 1, काळंबवाडी 1, यमेहट्टी 3, भडगाव 1, गिजवणे 1, चन्नेकुप्पी हनीमन्नाळ 1, सांबरे 1, तावरेवाडी 1, हडलगे 1 असे रुग्ण होते। आता एकूण रुग्णसंख्या 25 वर गेली आहे। जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा चौथा बळी गेला। कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या यमेहट्टी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात काल दुपारी 1:30 वाजता मृत्यू झाला। सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर BC केम्पी पाटील यांनी सांगितलं। दरम्यान आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आणखी 19 रुग्णांची भर पडली, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येने 400 चा आकडा ओलांडला आहे। तर काल 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला।